नमस्कार, आज आपण फिरणार आहोत कोल्हापूर जिल्ह्याचा अजून एक मस्त असा भाग. आज आपण राधानगरी तालुक्यातील दुर्ग मानवाडला आणि तुळशी धरणाला भेट देणार आहोत. दुर्ग मानवाड कोल्हापूरपासून साधारण 50 किलोमीटर अंतरावर आहे. आपण प्रवासाला सुरुवात करत आहोत कोल्हापूरच्या नव्या वाशीनाक्यापासून आणि या भागाला पुईखडी असं म्हणतात. छोटासा घाट आहे, इथून तुम्हाला विस्तारणाऱ्या कोल्हापूरचं दर्शन होतं. आणि हा आहे कोल्हापूर राधानगरी रस्ता, म्हणजेच राधानगरी फोंडाघाट रस्ता. हा पण गोव्याला जाण्याचा एक मार्ग आहे. सध्या रस्त्याचं काम सुरू आहे, पण एकदा रस्ता व्यवस्थित पूर्ण झाल्यावर आणखीनच मजा येईल. आजचा व्हिडिओ थोडा मोठा असणार आहे, पण तुम्हाला स्वतः हा भाग फिरल्याचा आनंद मिळावा आणि जास्तीत जास्त या मार्गावरचं निसर्ग सौंदर्य बघायला मिळावं हा उद्देश आहे. मी या रस्त्यावरून खूपदा प्रवास केला आहे. बाबांचं गाव राधानगरी असल्यामुळे तसंच कामानिमित्तही या रस्त्यावरून खूप वेळा येणं जाणं झालं आहे. पण तरीही या राधानगरी तालुक्यात माझ्यासाठी अनेक अपरिचित भाग आहेत, त्यापैकीच एक म्हणजे दुर्ग मानवाड. खूप दिवस इच्छा होती विठ्ठलाई देवीच्या दर्शनाची, आज तो योग आला. देवदर्शन आणि निसर्गदर्शन हा दुहेरी उद्देश आजच्या ट्रिपचा आहे. अर्थातच कोल्हापूर जिल्ह्यातलं निसर्ग सौंदर्य हे कल्पनेपलीकडचं आहे आणि शब्दात वर्णन करण्यासारखं नाही. या व्हिडिओचा तेवढा आवाकही नाही, पण नक्कीच या व्हिडिओमधून तुम्हाला इथल्या निसर्ग सौंदर्याचा आणि ग्रामजीवनाचा थोडासा का होईना पण अंदाज येईल. पावसाची हलकीची सरी येऊन गेली, पण एकंदर मागचे 1/2 दिवस पाऊस गायबच झाला होता. पण त्यापूर्वी झालेल्या दमदार पावसामुळे सगळीकडे हिरवं हिरवं झालं होतं. नुसतं या रस्त्यावरून फिरलं तरी दरवेळी एक वेगळा आनंद मिळतो. दुपारची वेळ असूनही उन्हाचा त्रास जाणवत नव्हता, हवेत मस्त असा गारवा होता. जसं जसं शहरापासून लांब जाऊ लागतो तसं तसं निसर्गाचं रूप पालटत जातं. या मार्गावरच्या प्रत्येक गावाची थोडीशी झलक दाखवण्याचा माझा प्रयत्न आहे. नक्की कॉमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला हा प्रयत्न कसा वाटला. बघा आकाशाचा रंग कसा दिसतोय. कोल्हापूरचं वैशिष्ट्य ऊस शेती. Thank you.
इथे नुकताच पाऊस पडून गेला होता. सगळीकडे उसाचे मस्त असे मळे. बघाय दृश्य कसं वाटलं, भारी आहे की नाही, सगळं शब्दात वर्णन करता येणार नाही असं. बघा त्या दूरवर दिसणाऱ्या डोंगरांना, प्रसन्न असं वातावरण. ही अशी मस्त मस्त दुकानं झालेली दिसली. माझ्या मते हा दाजीवा नावाचा इथला लोकल आईस्क्रीम ब्रँड आहे. आणि हे उजवीकडे दिसणारं कुरुकलीचं हॉटेल संकेत, मध्ये कोल्हापूर रिट्रीज या फेसबुक ग्रुपवर सारखं नाव असायचं. आता या भागातल्या एक महत्त्वाच्या गावात आपण आलो आहोत, परिते. इथे प्रसिद्ध भोगावती सहकारी साखर कारखाना आहे. सध्या साखर उद्योगात मंदीचं वातावरण आहे, पण एकंदरच या भागाला आणि पर्यायाने कोल्हापूर जिल्ह्याला वैभव प्राप्त करून देण्यात या कारखान्यांची खूप मोठी भूमिका आहे. आपण कोल्हापूरपासून साधारण 27 किलोमीटर अंतर पुढे आलो आहोत. या भागातल्या सदन गावांपैकी एक घोटवडे. अजून एक महत्त्वाचं गाव कौलव. मगाशी आपण जो भोगावती सहकारी साखर कारखाना बघितला त्याच्या संस्थापकांचं, कैलासवासी दादासाहेब पाटील कौलवकरांचं गाव, आणि आमचे मित्र सतीश पाटील आणि शहाजी यादवांचं पण गाव. हे डावीकडचं मंदिर किती उठून दिसते बघा.
आता आपण आलो आहोत आमजाई वरवडे या गावात. कोल्हापूरपासून साधारण 34 किलोमीटर अंतरावर आपण आलो आहोत. आज आपण सुरुवातीला दुर्ग मानवाडला जाणार आहोत आणि तिथून धामोड या गावात असणाऱ्या तुळशी डॅमला जाणार आहोत. पण तुम्हाला सुरुवातीला तुळशी डॅमला जायचं असेल किंवा नुसतंच तुळशी डॅमला जायचं असेल तर या गावातून उजवीकडे शिरगाव धामोड फाटा आहे. हाच तो उजवीकडचा धामोडच्या तुळशी डॅमकडे जाणारा फाटा. आपण आपला परतीचा प्रवास याच मार्गाने करणार आहोत. इथून रस्ता एकदम चांगला वाटला. इथून निसर्गाचं रूप आणखीनच पालटत जात. बघा किती मस्त दिसते सगळं. आणि हे रस्त्यालगतच लक्ष वेधून घेणार अंबाबाईचं मंदिर. प्रवासासाठी अगदी आदर्श असं वातावरण. कोल्हापूरपासून साधारण 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या या खिंडी वरवडे गावातून आता आपण उजवीकडे वळणार आहोत. इथून उजवीकडे वळल्यावर गुडाळ कसबा तारळी मार्गाने आपण दुर्ग मानवाडकडे जाणार आहोत. इथून साधारण 10 किलोमीटर अंतर आहे. समोरचा रस्ता हा राधानगरीकडे जातो. हा आजरा अर्बन बँकेचा बोर्ड आपलं लक्ष वेधून घेतो. ही बघा झाडांची कशी कमान झाली आहे. समोर दिसणाऱ्या डोंगररांगा पहा. रस्त्यालगतच चाललेली भात लावण्याची कामं थांबून बघण्याचा मोह आवरला नाही. आणि तिथून जवळच ही श्री गुडाळेश्वराची कमान.
या गुडाळवाडी गावातून आपण उजवीकडे कसबा तराळे मार्गे पुढे जाणार आहोत. समोरचा रस्ता कुडुत्री आणि सोन्याची शिरोली या गावांकडे जातो. आता आपण आलो आहोत तराळ्याच्या पुलावर. भोगावती नदीवरील हा पूल, प्रवासात पूल महत्त्वाचे वाटतात. पुलाजवळ का कुणास्तव पण थांबावं असं वाटतंच. इथल्या वातावरणात काहीतरी जादू असते. पुलाजवळच लगेच हे आलं कसबा तराळे गाव. मी इथं पहिल्यांदाच आलो, कोकणात आल्यासारखं वाटलं. माझ्या आजोबांच्या तोंडात या गावाचं नाव सारखं असायचं. इथल्या माणसांच्या आठवणी ते सांगायचे, त्यामुळे इथं आल्यावर त्यांची आठवण आली. रस्त्याचं काम सुरू होतं. प्रत्येक गावची आपापली एक संस्कृती असते. हे गाव पण वैशिष्ट्यपूर्ण असं वाटलं. इथून उजवीकडे आणि मग इथून सरळ. हा नंतर छोटा घाट लागतो. हा रस्ता चांगला आहे. हा भाग अगदी कोकणातल्या सारखा वाटला. परराज्य विदेश फिरण्यास जरूर जावं, पण आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात इतकं चांगलं निसर्ग सौंदर्य आहे आणि तेही अगदी जवळ, याचा पण नक्की अनुभव घ्यावा. या रस्त्यावरून आता दुर्ग मानवाडच्या मंदिराचं दर्शन व्हायला सुरुवात होते. आणि आता आपण दुर्ग मानवाडमध्ये पोहोचलो आहोत. सरळ रस्ता मंदिराकडे जातो आणि उजवीकडचा रस्ता तुळशी धरणाकडे धामोडला जातो. नंतर इथूनच आपण जायचं आहे. इथून डावीकडे
आणि आता आपण मंदिराजवळ पोहोचलो आहोत. राधानगरी तालुक्याचं ग्रामदैवत असलेल्या श्री विठ्ठलाई देवी म्हणजेच विठ्ठलाई मातेचं दुर्ग मानवाड हे प्राचीन स्थान आहे. ही अनेकांची कुलदेवी असून महाराष्ट्र तसेच कर्नाटकातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात. ही नवसाला पावणारी देवी आहे अशी भाविकांची श्रद्धा आहे. गुढीपाडव्याच्या आधी 2 दिवस या देवीची यात्रा असते. लाखो भाविक त्यावेळी इथे येतात. सध्या करोनामुळे मंदिर बंद आहे, तरी एरवीही देवीचं छायाचित्र घेण्यास सक्त मनाई आहे. श्री विठ्ठलाई देवीच्या नावानं चांग भरं. मी मगाशी तुळशी धरणाकडे जाणारा रस्ता तुम्हाला दाखवला होता, आता इथून डावीकडे वळायचं आहे. इथून साधारण 10 किलोमीटर अंतरावर तुळशी धरण आहे. साधारण निम्म्या अंतरापर्यंतचा रस्ता कच्चा आहे, पण आजूबाजूचं निसर्ग सौंदर्य बघून आपल्याला त्याचा त्रास अजिबात जाणवणार नाही. या पूर्ण रस्त्यावर अनेक ठिकाणी तुम्हाला थांबावंसं वाटेल आणि आजूबाजूचं निसर्ग सौंदर्य अनुभवावंसं वाटेल. अशाच एका ठिकाणी आम्ही थांबलो. दूर दूर दिसणाऱ्या हिरवाईनं नटलेल्या डोंगररांगा, भर दुपारी जाणवणारा कमालीचा गारवा आणि मस्त असं सुटलेलं वारं, सगळंच भारी. आता इथून तुळशी डॅमचं दर्शन झालं आणि पुन्हा एकदा दिसणाऱ्या निसर्गाच्या विविध छटा. इथून रस्ता चांगला आहे. या बघा गावांच्या नावाच्या पाट्या. इथे राहणाऱ्यांसाठी हे सृष्टी सौंदर्य हा रोजच्या जीवनाचा भाग आहे, पण आमच्यासाठी हे सर्व एकदम खास आहे. या फोनवर बोलणाऱ्या आजीला बघून आम्हाला मस्त वाटलं. हा बघा डावीकडे दिसणारा तुळशी डॅमचा परिसर. वा, लय भारी. आता पुढे आपल्याला डावीकडे तुळशी डॅमकडे वळायचं आहे. सुरुवातीला मी तुम्हाला आमजाई वरोडे गावातून इथे येणारा रस्ता दाखवला होता, हाच उजवीकडून येणारा तो रस्ता धामोडकडे जाणारा.
आपण परतीचा प्रवास त्याच मार्गाने करणार आहोत. हा रस्ता अगदीच चांगला आहे. आता आपण डॅमच्या अगदी जवळ पोहोचलो आहोत. इथे आहे डॅमचं गेट. लॉकडाऊनमुळे इथे प्रवेश मिळाला नाही, पुढच्या वेळी नक्की जाणार आहे. आम्ही इथे लागूनच असलेल्या परिसरात फिरायचं ठरवलं. रस्त्यापासून थोडस खाली उतरलो. खूप भूक लागली होती. घरातून आणलेल्या जेवणाचा आस्वाद घेतला. नंतर पाण्याजवळ गेलो. अगदी समुद्राजवळ उभसल्यासारखं वाटलं. ऊन सावली आणि वाऱ्याचा खेळ अनुभवला. सगळंच मस्त. पण न आवडलेली गोष्ट म्हणजे ही, कृपया आपण केलेला कचरा आपल्या बरोबरच आपल्या घरी घेऊन जा आणि आपल्या कचराबुट्टीत टाका, इथे टाकू नका. मगाशी दाखवलेल्या रस्त्यानं परतीचा प्रवास शिरगाव मार्गे केला आणि साधारण 6 किलोमीटर प्रवास केल्यावर पुन्हा कोल्हापूर राधानगरी रस्त्यावर आमजाई वरोड्याला जाऊन मिळालो. हा भाग पण सदन आणि निसर्ग सौंदर्यानं नटलेला दिसला. मला खात्री आहे की तुम्हाला पण आमच्याबरोबर या प्रवासाचा आनंद मिळाला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.